काळे भाग तेरावा अवघ्या पृथ्वी तलावर जी खाल्डियन ग्रीक पारशी यहुदी, ख्रिस्ती मुसलमानी प्रभृती धर्मक्षेत्रे आहेत त्यात अत्यंत प्राचीन अत्यंत आधुनिक कालापर्यंत आपले महत्व आणि आकर्षण अबाधित राखणाऱ्या आणि जसे द्वापारी तसेच आजही कोटी कोटी हिंदूंचे ज्ञानतीर्थ असलेल्या श्री काशी क्षेत्राच्या आसमंतातील एका उपवनातून एकांतपणे वाहत जाणाऱ्या गंगेच्या काठाला एक जुनाट घाट होता सन्निध वस्ती अशी नव्हतीच एक लहानसे महादेवाचे ओसाड देऊळ आणि त्याच्या लगत काही बेलाची अन साध्या चाफ्याची जुनाट झाडे इतकाच काय तो त्या स्थलाचा ठेवणीतला अलंकार होता एखादी महाराणी राजसभेतील सामंत नृपतींच्या सेनापतींच्या प्रधानमंडळाच्या मानसन्मानांचा राजकीय थाटाने दिवसभर स्वीकारित स्वीकारीत थकून गेल्यानंतर संध्याकाळी आपल्या अंतपुरात येते केस मोकळे सोडते अलंकार वेश तितका उतरवून ठेवते आणि अगदी साधे घरगुती पातळ पोलके घालून एकांत उद्यानात मनमोकळेपणे फुल ताटव्यातून फिरते तर फिरते पर्यंकावर पहुडते तर पहुडते तशी भागीरथी काशीनगरातील जनिक घाटाघाटांवर गाता लाखो भक्तगणांच्या राजे महाराजे सैनिक पुरोहित पंड्यांच्या पूजा पुरस्कारांना डाम स्वीकारीत स्वीकारीत आल्यानंतर आता ह्या संध्याकाळच्या वेळी त्या एकांत स्थळी मनमोकळेपणी लहरी लहरीने वाहत होती समोर आकाशात संध्याकाळच्या सूर्याने लाल गुलाबी रंगारंगांनी काठोकाठ भरलेल्या पश्चिम क्षितिजाच्या हौदातून रंगच रंग वर्षत फवारीत खेळत पश्चिम दिशेची नुसती रंगपंचमी करून सोडली होती त्या एकांत स्थळी त्या जुनाट घाटावर त्या भागीरथीच्या सलिलसंथ पात्रात एक ब्राह्मण तरुण स्नानविधीचे मंत्र उच्चारित त्या संध्यासमयी आपले सायम स्नान करीत होता स्नानाच्या आधीच आपली वस्त्रे धुवून त्याने त्या शिवालयाच्या भोवताली असलेल्या चाफ्याच्या झाडांवर वाळत घातली होती स्नान होताच अंगावरील ओलसर पंचानेच त्याने सूर्यनारायणाला अर्घ्य दिले मग ती अर्धीमुर्धी वाळलेली सुधूत वस्त्रे धारण करून काही बिलवदळे आणि चाफ्याची चा चार फुले तोडून तो त्या महादेवाच्या देवळात गेला आणि शिवलिंगाला ती सद्भावाने वाहून हात जोडून मनोमन प्रार्थिता झाला देवा माझ्या मूर्खपणापायी माझ्यावर आलेलं किटाळ निरसून त्या राक्षसी योगानंदाच्या पंजातून माझी सुटका केलीस त्या पाप्यांच्या संसर्ग दोषांमुळे माझ्यावर दरोड्याच्या आणि मनुष्यवधाच्या झालेल्या भयंकर आरोपातून न्यायाधीशाने सर्वस्वी निर्दोष म्हणून मला जे सोडून दिलं ते तुझ्याच दयेचे फळ त्या दुष्टांनी आणलेल्या गंडांतरातून निरपराधी असणाऱ्या माझा हा पुनर्जन्म झाला तुझ्या न्यायीपणाचा लौकिक राखणारी तुझीच ही दया पण देवा न्यायी दया सुद्धा निपक्षपातीच असली पाहिजे नव्हे का तो घुटमळला मग मग माझ्याहूनही अगदी निरपराधी अनागस असलेल्या त्या कुमारीची दया आपणास अजून कशी आली नाही न्यायाधीशाने मला ह्या भयंकर खटल्यातून निर्दोष सोडलं असलं तथापि माझं मन मला एका दोषाविषयी सारखं खात आहे माझ्या हाताने नकळत का होईना पण मी मालतीला तिच्या घरी पोचवायचं सोडून त्या भलत्याच पत्त्यावर तो पत्ता तिच्या घराचा नव्हे हे माहीत असता तिला नेऊन सोडलं ती आत माझ्याबरोबर चल असं म्हणत असताही अजागळ विश्वासाने तिच्याबरोबर भलत्याच घरात गेलो नाही ने काही अंशी तरी त्या दुष्ट नरपशूच्या त्या गुलाम हुसेनच्या हाती ती असहाय्य कुमारी सोपवून देण्याच्या दोषाचा मी वाटे करू झालो कळून झालं नाही पण जे मला कळायला हवं होतं जे कळवून घेणं हे त्यावेळी मी अंगीकारलेल्या कामगिरीत माझं कर्तव्य होतं ते करायला मी चुकलो हा माझा निष्काळजीपणा सुद्धा एक दंडनीय अपराध आहे नैर्बंधिक म्हणजे कायद्याप्रमाणे अपराध नसला तरीही नैतिक अपराध तरी आहेच आहे माझ्या नसत्या अपराधांच्या आरोपातून माझ्या पहिल्या नवसाला पाहून माझी सुटका करणाऱ्या देवा माझा मलाच जो घडला असे वाटत आहे त्या ह्या असल्या अपराधाच्या दोषातूनही माझी सुटका कराल का ह्या माझ्या दुसऱ्या नवसालाही पावाल का एकतर त्या बापड्या मालतीची त्या हिंस्र नरपशूंच्या हातून सुटका करण्याची संधीने सामर्थ्य मला द्यावं पण ते जवळजवळ दुर्घटच ती कुठे आहे हे देखील कुणाला ठाऊक नाही त्यात मी किती दुर्बळ यकश्चित त्या निर्ढावलेल्या पाप्यांच्या सशस्त्र कपटाचारास सर्वथैव अपरिचित तेव्हा ती संधी नेते सामर्थ्य येणं मला दुर्घटच असलं तर निदान देवा तुझ्या न्यायी दयेचं सुदर्शन तरी तिच्या पाठोपाठ धाडून त्या दुष्टांना संहारावं तिला आपणच सोडवावं देवा तू सर्वसमर्थ आहेस सज्जनांची संकट तू निवारतोस म्हणूनच तुला दयासागरही म्हणतात भक्ति गदगद वाणीने तो तरुण देवाला असे प्रार्थित असता त्याचे हृदय या शेवटच्या वाक्यानं भरून आलं तू सर्वसमर्थ आहेस तू सज्जन संरक्षक परम परमदयाळू आहेस तन्मयतेने अगदी एक एक शब्द उच्चारित तो हात जोडून जो उभा राहिला तो क्षणभर त्याचे मन अगदी निस्तब्ध निशप्त होऊन गेले पण त्या त्याच्या बहिर सुन्नपणात त्याच्या अंतर्मनात त्या वाक्यावर त्यालाही नकळती अशी काय चर्चा झाली कोण जाणे पण त्याचा तो तल्लीन सुन्नपणा ओसरताच एक स्पष्ट शंका त्याच्या चित्तातून त्याला हटकीत पुसू लागली देव जर सुजनांचं संकट टाळण्या इतका परमदयाळून सर्वसमर्थही आहे तर तो त्या निरपराध सुजनांना प्रथम तरी संकटात मुळी लोटतोच का सुजनांची कसोटी पाहण्यासाठी पण मग देवाचं सर्वज्ञत्व ते काय उरलं भक्त खरा की खोटा ते दुष्टा हाती त्या भक्ताचे अत्यंत हाल हाल केल्या वाचून देवाला कळत नाही असं म्हणणं देवाच्या सर्वज्ञपणासच नव्हे तर परमदयाळूपणालाही बट्टा लावणंच नव्हे का दरोडेखोरांपासून गावाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य अंगी असताही नि दरोडा पडणार हे माहीत असताही जो अधिकारी प्रथम दरोडेखोरांना गावातील निरपराधी लोकांना यथेच्छ लुटू देतो हाणमार जाळपोळ करू देतो आणि मग त्यांच्या केविलवाण्या हाकांना आणि नवसांना पाहून त्यांच्या रक्तबंबाळ घावांवर फुकट औषध लावायची व्यवस्था करवतो त्या ते वाखाणण्याजोगच म्हणायचं काय का एका मागून एक उसळून येणाऱ्या ह्या शंकांच्या त्या अकस्मात महापुरात तो तरुण अगदी गुदमरल्यासारखा झाला आणि त्याने त्यांचा तो लोट मोठ्या नेटाने बळे बळे थोपवून त्यात बुडता बुडता आपले चित्त त्यातून वाचवले पाखंड पाखंड असे मोठमोठ्याने स्वतःशीच म्हणत तो झपा झप जप येरझाऱ्या घालू लागला त्याचे चित्त थोडेसे स्थिरस्थावर झाल्यावर त्याने जणू त्या शंका विचारांनी मळलेल्या चित्ताला अक्षरशः प्रक्षाळण्यासाठीच गंगेच्या त्या पवित्र आणि शीतल जलाची आचमने केली विचारांचा ओघ दुसरीकडे नेण्यासाठी सूर्य पश्चिम दिशेला खेळत असलेल्या रंगपंचमीच्या उधळपट्टीची शोभा तो पाहत राहिला त्या लाल गुलाबी सोनसळी किरणांचे झोत भागीरथी प्रवाहात खाली खोलवर प्रतिबिंबित होत होते लहरी लहरीत ते रंग नाचत होते त्या लहरी उंचावर फुटून त्यांचे सहस्रावधी तुषार उडताच चिमुकल्या इंद्रधनुष्याचा पाऊसच्या पाऊस पात्रातील पाण्यावर पडून तरंगत होता हळूहळू पश्चिमेच्या क्षितिजावरील त्या लाल गुलाबी सोनसळी छटा उसट फिकट तुरळक होत चालल्या तेजस्वी धुरंधर पुरुष नाहीसा होताच राष्ट्राचे जीवन जसे म्लान होते तसेच तो सूर्य त्या सोनेरी किरण समूहांना निशेषपणे सावरून अस्ताचलामागे अगदी नाहीसा होताच तो गंगेचा प्रवाहही रंगहीन निस्तेज आणि मलिन दिसू लागला एखाद्या सुंदरीच्या शरीरातून चेतना निघून जाताच तिच्यावर लगोलग प्रेतकळा येते तशी पश्चिमेच्या मुखमंडलावर लगोलग काळी छाया पसरली जे प्रफुल्ल ढग गुलाबाच्या परडीसारखे शोभत होते ते झटपट आता कुजलेल्या पाचोळ्यांच्या ओलसर ढिगासारखे दिसू लागले अंधकाराच्या पकडीत गवसून सोनेरी पश्चिम अशी काळवणलेली होताच पूर्वी तिच्या रंगांच्या खुलावटीत रंगून गेलेल्या ह्या तरुणाच्या आनंदमग्न स्मृतीही मावळून त्याच्या चित्तातही दुःखद स्मृतींचा काळोख पसरू लागला एक दोन तीन चार हो चार दिवसांपूर्वीच ह्यावेळी मी त्या अलाहाबादच्या कारागृहातील भयान एकलकोंडीत अंधकारात काय होईल ह्याच्या भयंकर चिंतेत चाचपडत होतो माझ्या पायातील त्या बेड्या तुटून निर्दोष सुटून आज मी इथे मोकळेपणी ह्या ताज्या मोकळ्या वायूला श्वासोच्छवासीत आहे पण मालती अरे रे ही गुलाबी पश्चिम जशी त्या अंधाराच्या पकडीत सापडताच काळवंडून गेलेली केस अस्ताव्यस्त विखुरलेली भीतीने जिचं सार हसू ठार मारलं आहे म्हणूनच चिंतेची प्रेतकळा जिच्या तोंडावर पसरली आहे अशी कुठेतरी पडलेली असेल काही तर्कसुद्धा करवत नाही की त्यांनी पळवून कुठे नेली असेल ह्याचा तो उठून घाटावर इकडून तिकडे फेऱ्या घालू लागला त्याला प्रथम गेल्या कित्येक दिवसांच्या सवयीने भास झाला की पायात बेड्या आहेतच चालताना त्या आवरून धरण्यासाठी त्याचा हात कमरेखाली चाचपडू लागला मग आपण सुटलो आहोत बेड्या तुटलेल्या आहेत तुरुंगाच्या कोठडीत आपण नाही हे आठवून मनाशीच तो हसला दूरवर कुठेतरी पहात मालती कोठे असेल ह्याचे बेलगाम तर्कवितर्क करीत तिच्याविषयीचे अनेक काल्पनिक प्रसंग जुळवीत काही हिंडत काही थांबत राहिला तो किशन होता योगानंद अर्थात रफीउद्दीन अहमद याच्या दरोड्याच्या खटल्यात तो सापडण्याच्या आधी न्याय वेदांतशास्त्रे अभ्यासण्यासाठी तो काशीलाच जेव्हा राहत असे तेव्हा ह्याच महादेवाचे देवालयात तो एकांतपणे येऊन बसे त्या देवतेलाच तो आपले आराध्य दैवत मानी पुढे त्या योगानंदाच्या ढोंग धतुऱ्याला बळी पडल्यानंतर जेव्हा तो त्याच्यासह पकडला गेला तेव्हा बंदी शाळेत त्याने ह्याच देवतेला आपली निर्दोष सुटका व्हावी म्हणून नवसले होते त्या खटल्याचा निकाल अलाहाबादच्या न्यायालयात चार पाच दिवसांपूर्वीच लागला होता रफी उद्दीन अहमदला जन्मठेप काळेपाणी आणि त्याच्या साथीदारांपैकी बहुतेकांना सात ते दहा वर्षांचे काळेपाणी अशा कडक शिक्षा ठोठावण्यात आल्या सुटले असे दोघे एक हसनभाई क्षमेचा सरकारी साक्षीदार झाला म्हणून आणि हा किशन पूर्ण निर्दोषी म्हणून लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनी मुद्रण सहाय्य मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे